चला शिवा ने का प्रश्न विचारला तुम्हाला? शिवाय म्हणतोय मग सगळे हां तू कुठे जाणार आहे? मग तू कुठे जाणार आहे आजी? अरे बाबा बाबा कसं कळलं त्यांना चाललो म्हणून? चला टाटा चालले हां चला आता होय काय वाटत असेल त्यांना? आनंद होत असेल का दुःख होत असेल? माहिती जीवाला विचारायचं का नेमकं काय वाटतंय? आनंद होतोय का दुःख होतंय? हसू येते. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. कुठे चालला? मामाच्या गावाला. होय मजा येते मामाच्या गावाला. करमत जास्त का आपल्या इथे? करमत तिथं जास्त तिकडे करमत. मग आता येताना ठेवून याव हिला तिकडेच. होय आणि तुला कुठे करमत रे? तर चला आम्ही चाललो. आता दोघी पण माहेरी. आता जाता जाता ताईंना सोडायचं, त्यानंतर पुढे मी जाणार. आणि आज आहे पाडवा, तर तुम्हा सगळ्यांना पाडव्याचं खूप खूप शुभेच्छा. तुम्ही पाडवा कसं सेलिब्रेट केलं ते नक्की सांगा. आम्ही काय केलं नाही. काल खूप होतो ताईंचा पाडवा. करायचं की जायचं? करायचं की पण काय भाऊजी झाले नाही लवकर. हो निघताना आले. हा मग आम्ही आता तसंच आलोय. बघूया पाडवा सेलिब्रेशन आता तुम्ही आल्यानंतर आणि मी केलं तर संध्याकाळी. हा तर चला आता आम्ही जातो. मी थोड्या मामाकडे थांबणार आहे आणि मग ताई काय बोलणार आहेत? खूप दिवसांनी व्हिडिओ मध्ये आले आहे. 2-3 दिवसापासून पण काय सणवार आणि काम वगैरे. पैठणी हा ना येऊनच येणार म्हणायची पैठणी मध्ये. हा
नंबर येतो त्या नंबर वरनच त्यांनी कॉन्टॅक्ट करून त्यांना पण आहे बरं का, ते पण मस्त आहे, जावा जावा पण आहे, पण आता आम्हाला चान्स नाही त्याच्यात, म्हणजे जे येऊन गेलं त्यांना नाही का परत? अरे बापरे, आता आम्हाला कशात होम मिनिस्टर मध्ये कशातच नाही, नाही डबल चान्स नाही. पेशंटला भेटायला आलो, पेशंट स्वयंपाक करतो. पेशंट कसं आहे? पेशंट छान आहे. आमच्या पेशंटला झालेला किडनी स्टोन ऑपरेशन केलं म्हणून म्हणलं भेटायला जावं, असं बघितल्यावर काय होय वाटत नाही का झाले. मग काय पेशंट वाटणार ना? 8 दिवस, किती दिवस झाले ऑपरेशन? 8 दिवस झाले ना. हा मी म्हणलो होतो त्यांना नका करू स्वयंपाकाचा राडा, उगीच करत बसलं. काय काय रुद्र, रुद्र चल ना जायला, चल ना बाय. ओ ते शिवा ऐका ना साहेब, साहेब तू शिवाजी महाराजांसारखाच दिसतोय. हा नीट बघ रे इकडं, हा जगदंब जगदंब
वाटत ना छत्रपती शिवाजी महाराजांसारखं सौंदर्य भेटलं हो कर्तृत्व होईल ना होईल ना रे कर्तृत्व महाराजांनी इतकं नाही पण महाराजांच्या तळागाळाला तर जाशील. हॅलो गाईज तर इथं बसले मम्मा आम्ही बाई चॉकलेट बरं आण तू थांब थांब मम्मी हे बघ चला मामाच्या इथे मस्त टाइम स्पेंड केला. लहान्या मामी नव्हत्या, त्या माहेरी गेल्यात. मोठ्या मामी होत्या, त्यांची तब्येतच बरी नव्हती, म्हणजे ऑपरेशन झालं होतं म्हणून भेटायला यायचं. सो मग आज वेळ होता, आलो मस्त मामींसोबत टाइम स्पेंड केला 2-3 तास, गप्पा मारल्या, भरपूर सारं बोलणं झालं, दिवाळीचं जेवण झालं. त्यानंतर मग घरी आलो आणि आमच्यासोबत ना लहान्या मामांचा मुलगा आला आहे आवी येलो शर्टमधला. आणि घरी आल्या आल्या शिवायचं लगेचच फटाके उडवायला सुरुवात झाली. त्याला ना आता छोटे छोटे फटाके उडवायला यायला लागले. टेंबोर्नीला प्रॅक्टिस केली, सो इथं आलं की सुरू झालं सगळ्यांना दाखवायला, बघ मला येतात फटाके उडवता असं म्हणून. त्यानं जे सुरू केलं ना, रोज सारखे फटाकेच उडवत होता. घरी आलो आणि ना येईपर्यंत असं झालं होतं, मी कधी एकदा येईल, कधी एकदा शिरूरला जाईल जाईल जाईल. आणि इथं आले ना तर एवढं मन उदास झालं. घरात शिरण्याच्या आधीपासून जे मला असं काय म्हणतात ना, उदास 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 उदाशी भरली मनात, ते काही 2 दिवस मी त्यातून बाहेरच पडले नाही. होतं ना असं सणा एरवी तर एवढं नाही, पण सणासुदीला मम्मीची खूप जास्त आठवण येते. आणि ते सगळं पहिलं आठवतं की मी दिवाळीला येणार म्हणल्यावर मम्मी काय काय तयारी करायची, कसं वातावरण घरात असायचं, सगळेजण कसे असायचे, किती भारी वातावरण असायचं आमच्या घरी, हेच सगळं आठवत होतं. आणि ह्या सगळ्यातून ना मम्मी फार उदास झाले. 2 दिवस माझे असेच गेले, असं म्हणजे मनातून तर खूप वाटत होतं, आता मी इतक्या दिवसातून आले, मी असं उदास राहायला नको, सगळ्यांना सोबत मस्त एन्जॉय करायला पाहिजे, सगळ्यांना म्हणजे आनंदी ठेवलं पाहिजे. पण माझं मनच आतून मला खास होतं, मीच आनंदात नव्हते, त्याच्यामुळे 2 दिवस फार खराब गेले. मला बोलले सगळ्यांना खुश ठेव, असं एकटं एकटं उदास राहू नको. आणि तसं करायचं असेल तर इथल्याही माणसांची मनं उदास होतील, त्यापेक्षा चल तू इथं राहू नकोस, कारण त्यांचंही दिवस खराब करशील. पण नाही, परत राहायले मला कोणी येऊ दिलं नाही. पण मग दुसऱ्या दिवशी पण मी पूर्ण असंच माझा दिवस गेला. त्यानंतर कुठं नंतर बरं वाटायला लागलं आणि नंतर थोडी मी खुश झाले. त्याच्यामुळे आल्या आल्या मी जास्त काय शूट पण केलं नाही, पोरांचंच हे शूट केलं, अश्विनी निकिता बाकी तुम्हाला कोणी दाखवले पण नाहीत. तर पप्पा पण आले शिवाय कसे फटाके उडवतोय ते बघायला. आणि शिवाय चिकूचं मस्त इथे मस्ती चालली आहे, चिकूला पण लसणी फटाके उडवायला येत आहेत, तो असं मजा करतो, हातात मूठ भर घेतो आणि फेकून देतो एकदाच सगळे. तर फार हसत होता आम्ही त्याला. तर हा व्हिडिओ इथेच संपवते, कसा वाटला नक्की